मंगलजी गायकवाड सामाजिक विकास संस्था व नालंदा बुद्धविहार कामोठे यांच्या वतीने आयोजित भीम महोत्सवाचे शानदार उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झाले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे चिरंजीव जीत रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मंगलजी गायकवाड सामाजिक विकास संस्था व नालंदा बुद्धविहार कामोठे यांच्या वतीने 11 ते 15 एप्रिल दरम्यान कामोठे ते भीम महोत्सवाचं भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आलंय. आरपीएचे जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी या भीम महोत्सवाचं आयोजन केले असून महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला महापौर डॉ कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, सभापती डॉ अरुणकुमार भगत, विकास घरत, विद्या गायकवाड, नगरसेवक दिलीप पाटील, विजय चिपळेकर, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, नगरसेविका संतोषी तुपे, पुष्पा कुत्तरवडे, कुसुम म्हात्रे, काकासाहेब कुत्तरवडे, कामोठे महिला मोर्चा अध्यक्ष विद्या तामकडे, रवींद्र म्हात्रे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की हा महोत्सव स्थानिक कलावंतांसाठी हक्काचे व्यासपीठ आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा मंत्र आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तो संघर्ष आपल्या समाज बांधवांसाठी, त्यांच्या उत्कर्षासाठी असल्याचेही ते म्हणाले. आज आठवले साहेबांचा विश्वास गेली अनेक वर्ष या ठिकाणी जगदीशभाईंनी सार्थ करून दाखवलेला आहे. त्याबद्दल जगदीशभाई तुमचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो. एक वेगवेगळ्या पद्धतीच्या या समाज पैलूंच्या माध्यमातून तुमचं जीवन घडताना हे आम्ही सगळ्या मंडळींनी सातत्यानं पाहिलेलं आहे. आता ज्याचा उल्लेख महापौरांनी या ठिकाणी केला की एक कलाकार म्हणून आपण कशा पद्धतीनं लोकांच्या पुढे येऊ शकतो हे आपण वेगवेगळ्या गाण्यांवरच्या त्यांच्या अभिनयाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. या परिसरातल्या वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून एक संघर्षमय अशा पद्धतीचं जीवन जगदीशभाईंनी कशा पद्धतीनं व्यतीत केलं. डॉक्टर बाबासाहेबांचा मंत्र आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तो संघर्ष कशासाठी आहे? स्वतःच्यासाठी नाही आहे. तो संघर्ष आपल्या समाज बांधवांसाठी आहे. तो संघर्ष आपल्या समाज बांधवांच्या उत्कर्षासाठी आहे. आणि म्हणून हा उत्कर्ष करत असताना जे जे आडवे येतील त्यांच्या विरोधामध्ये संघर्षाची एक मोठी फळी जगदीशभाईंनी या ठिकाणी उभी केलेली आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जसे भारतातील सर्व घटकांना योग्य न्याय देण्याचे काम केलंय, या थोर महात्म्याचे काम पुढे नेण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्यातील सरकार काम करीत असल्याचेही ते म्हणाले. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य ह्यानं ज्या पद्धतीनं मगाशी त्यांनी सांगितलं जे आपण मागासवर्गीय, दलित, पुन्हा आणखीन आदिवासी, सर्व प्रकारचे एससी, एसटी, ओबीसी, आणखीन इतर समाजातले सुद्धा सर्व समाजाला योग्य न्याय देऊन आपल्याला विशिष्ट परिस्थितीमध्ये आपल्याला जरा पुढं येण्याच्या दृष्टीने जे जे काय पाहिजे ते करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलं. या थोर महात्म्याचं काम जे आहे ते पुढं नेण्याच्या दृष्टीनं मोदी साहेब फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करता आहेत. म्हणजे आत्तापर्यंत डॉक्टर बाबासाहेबांचं हे काम जे आहे ते खेडोपाड्यापर्यंत पोचवण्याचं काम जितकं कधी झालं नसेल तितकं काम, स्मारक, या सगळ्या गोष्टीमध्ये मोदी साहेबांनी काम केलं. फडणवीस साहेब आहेत आणि त्यांच्याच पावलावर पार टाकून आमदार प्रशांत ठाकूरच्या जोडीनं भाई जगदीश गायकवाड करत आहेत याचा मला अतिशय अभिमान वाटतो.